कुंभारवेस येथील रेणुका स्वीट होम दुकानात दोन चोरट्याने फोडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे। चोरट्याने दुकानात कुंदा जामून वडापाव खाऊन 1500 रुपये रोख चोरून नेले। या चोरीचा पुढील तपास जोडबावी पेठ पोलीस करीत आहेत। या चोरीच्या घटनेमुळे कुंभारवेस परिसरातील व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे। व्यापाऱ्यांनी चोरीची घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन येथील व्यापाऱ्यांनी केले आहे। नमस्कार, मी रवींद्र चंदापाव गोरे। आमच्या इथे कुंभारशेटी रेणुका स्वीट होम हे आपलं शॉप आहे। तर काल रात्री 3:30 दरम्यान आमच्या दुकानी चोरी झालेली आहे। दोन व्यक्ती होते आरोपी, आणि त्यांनी येऊन दुकान येते आमच्या इथं काउंटरमध्ये कॉइन्स आणि टोटल रक्कम 1200 या 1500 दरम्यान आहे। आणि अशा प्रकारे येऊन त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ह्या सगळ्यांचे पिक्चर्स आणि सगळे रेकॉर्डिंग झालेलं आहे त्यांचे। मी पोलिसांना विनंती करतो की त्यांचं लवकरात लवकर शोध घ्यावे, एवढं म्हणून माझ्या शब्द संपवतो।